नमस्कार, मी गुरुच्या बातम्यामध्ये तुमचं स्वागत करतो. मी आत्ता आहे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जावळीमधील एका दुर्गम गावातील वेळढेन येथील एका महिलेचा प्रसूती झाल्यानंतर मृत्यू झालेला आहे आणि या अनुषंगानं तिच्या नातेवाईकांनी विशेषतः तिच्या मिस्टरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. माझे पत्नीचा ह्या हॉस्पिटलमध्ये ह्यांच्या हलगर्जीमुळं मृत्यू झालेला आहे, तर ह्यांची की न मला ह्यो न्याय भेटावा अशीच एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी मुलं आहेत, ती दोन बाळं तिला उपजलेली आहेत, तर त्यांना मागं पुढं बघण्यासाठी कोण नाही. दुसरं बाळ माझं 3 वर्षाचं आहे. असंच या गव्हर्नमेंटकडनं मला काहीतरी मदत हवी आणि ह्यांना ह्याची लक्ष टाकावं असं माझं एक म्हणणं आहे. मला काही दुसरं उपलब्ध नाही आणि त्यांना मी जर सांभाळायला लागलो तर मला खायला कोण घालणार. माझं असं मागं बी नाही, पुढं बी नाही आहे कोणती. असं पृथ्वीत घडू नये असं कुठल्याही लोकांना नाही हवं अशी एवढीच माझी अपेक्षा आहे. एकूणच या घटनेच्या अनुषंगानं सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. नमस्ते डॉक्टर. नमस्ते. काय सांगाल तुम्ही, नेमकं काय परिस्थिती होती तिला ज्यावेळेस उपचारासाठी आणली आहे? सदर महिला आमच्याकडं गरोदरपणामध्ये पण एक 3-4 वेळा येऊन दाखवलेलं आहे. सोनोग्राफी केलेली आहे, आमच्या डॉक्टरांनी पण तपासणी केलेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सिस्टर सर्व त्यांच्या घरी जाऊन पण त्यांचे उपचार सर्व केलेले आहेत. ती 10 नोव्हेंबरला सकाळी 6:15 सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पोटात दुखत असल्यामुळं दाखल झाली. तिची तिला दुसरी खेप होती आणि जुळी बाळं होती, ते सर्व त्यांना आधी सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे. तर ती आल्यानंतर 10 तारखेला लगेच 6:50 पहिलं बेबी डिलिव्हरी झाले आणि त्यानंतर दुसरं बेबी आहे ते पायाळू होतं, त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी असिस्टेड ब्रिज डिलिव्हरीप्रमाणे ते 7:02 एकदम सूक्ष्म डिलिव्हरी झाली. दोन्ही बाळं चांगली आहेत, आईलाही काही त्रास नव्हता. त्यानंतर जी वार असते ती वार पण योग्य वेळेत बाहेर आली. त्यानंतर मातेला तो कोणताही रक्तस्त्राव किंवा असं काही अडचण आलेली नव्हती. फक्त थोडंसं रक्त कमी वाटत होतं म्हणून आम्ही पुढं काही अडचण होऊ नये म्हणून एक रक्ताची पिशवी तयार ठेवण्यासाठी रक्त पीडित रक्त पाठवलं मातेचं. आणि त्यानंतर तिला जो काही रेग्युलर उपचार्स असतील, सलाईन्स, इंजेक्शन्स, ते देऊन तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. 9:00 ती पूर्ण चांगली होती, पूर्ण खाणं वगैरे सगळं चालू केलं होतं तिला, नाश्ता वगैरे, आणि व्यवस्थित होतं ती. त्यानंतर तिला दुपारी रक्त लावण्यात आलं 3:00. त्यानंतर थोडंसंच रक्त गेल्यानंतर तिच्या पोटात वगैरे जास्त दुखायला लागल्यानंतर आमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिस्टरने एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर पण ती चांगलीच होती. त्यानंतर तिला असं अचानक धाप लागायला लागल्यानंतर मग तिला संध्याकाळी 8:00 ICU शिफ्ट केलं आपल्या अतिदक्षता विभागात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. पण तिथं आमचे जे फिजिशियन्स आहेत, बाकीचे सर्व डॉक्टर्स आहेत, त्यांनी उपचार केले. पण दुर्दैवानं तिचा रात्री 10:15 मृत्यू झाला. त्यानंतर सदर महिलेचं नियमानुसार आम्ही व नातेवाईकांची समजूत काढून तिचं पोस्टमार्टम केलं, कारण हे कायद्याने बंधनकारक आहे आणि मृत्यूचं कारण कळावं म्हणून. त्याप्रमाणे डॉक्टरांनी पोस्टमार्टम करून तिचा जो विसेरा असेल ते सर्व पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेलं आहे. सध्या तरी कशामुळं झालं हे आत्ता लगेच तर सांगता येणार नाही. तर एक शक्यता अशी आहे की पायामधून एखादी रक्तामध्ये रक्तवाहिनीमधली गुठळी फुफ्फुसात जाऊन अचानक असा दम वगैरे लागून असं होऊ शकतं. कारण आपल्या देशामध्ये जे मातामृत्यू होतात त्याचं मुख्य कारण हे बाळंतपणानंतर रक्तस्त्राव हे एक मुख्य कारण आहे. पण ह्या मातेला तसं कोणतंही लक्षण किंवा आमच्या डॉक्टरांना काही आढळून आलेलं नव्हतं. आणि दुसरं कारण हे की रक्तदाब वाढून झटके येणे, पण हेही या मातेमध्ये काही नव्हतं. तर आमच्या डॉक्टरांनी सिस्टरांनी पूर्ण लक्ष देऊनच केलेलं आहे, पण दुर्दैवानं ही घटना घडलेली आहे. तर याची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. आमच्या इथं लोकलला चौकशी कमिटी आम्ही स्थापन केलेली आहे. तसेच मॅटर्नल डेथ रिव्ह्यू हे एक शासनाचं धोरण आहे की प्रत्येक मातामृत्यूची आम्ही चौकशी करत असतो, ती दिलेली आहे. आणि सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विशेषतः प्रसूती संदर्भात खूप चांगल्या पद्धतीची प्रसूती होण्याचं नावलौकिक प्राप्त आहे. मात्र एखादी अशी घटना घडते आणि त्याच्यामध्ये शंका निर्माण केली जाते, म्हणूनच गुरुच्या बातम्यांचा हा उहापोह आहे. नेमकं यामागचं सत्य हे पोस्टमॉर्टमनंतर समोर येणारच आहे. प्रामुख्यानं सातारा जिल्ह्यामध्ये
अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचं काम डॉक्टर युवराज करपे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून होत आहे. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी देखील माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात नेमकं काय घडलं, काय झालं आणि काय होणार आहे हे आता येणारा वेळेच आपल्याला माहिती देऊ शकणार आहे. जर्नलिस्ट सुनील रणदिवस गुरुनाथ तुमची इथं रजा घेतो, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या.